एक दोन तीन चार पाच, 36 भाग प्रदर्शित झाले. 36 भाग माझ्या या कोकण दौऱ्याची यादीचे 36 भाग प्रदर्शित झाले. आजचा हा 37वा आहे. यादीचे व्हिडिओज पाहिलेत का तुम्ही? कारवारपासून मी सुरुवात केली होती. कारवार, गोवा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असा पूर्ण कोकण तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे? तर जा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अजूनपर्यंत व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की पहा. काल आपण देवगड पाहिला होता आणि आज आपण पाहणार आहोत विजयदुर्ग. तर विजयदुर्ग 17व्या शतकात मराठ्यांचं प्रमुख आरमाराचं प्रमुख केंद्र होतं. तर हाही देवगडसारखाच किल्ला आहे की तिन्ही बाजूंनी पाण्याने घेरलेला हा किल्ला आहे. वाघोटन नदी इथे समुद्राला मिळते. पण देवगड किल्ला जसा उंचीवर डोंगरावर होता तसा हा अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे असं म्हणू शकतो आपण. किल्ल्यात आपण प्रवेश केला आहे आणि किल्ल्यात प्रवेश करताच हे आपल्याला आधी हनुमानाचं मंदिर दिसतं. तर आता बजरंग बली की जय बोलून आपण किल्ल्यात अजून आत प्रवेश करू आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोर करू. स्वराज्य निर्माण करायचं असेल तर समुद्रावर विजय मिळवता आला पाहिजे याची पुरेपूर जाण छत्रपती शिवाजी महाराजांना होती. त्यामुळे 1653 मधला विजयदुर्गावरील विजय हा अत्यंत महत्त्वाचा होता. घेऱ्या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला विजयदुर्ग या नावाने जाणला जाऊ लागला आणि हा बारसा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. हनुमान मंदिराच्या पुढे आल्यावर जीवीचा दरवाजा लागतो किंवा आघाडीचा दरवाजा. जर किल्ला तुम्हाला गाईड घेऊन फिरायचा असेल तर तो तुम्हाला इथे मिळू शकेल. जीबी दरवाज्यापासून पुढे आपण महादरवाजाकडे सरकतो. गोमुख शैलीतला हा दरवाजा. अशा दरवाज्यांची खासियत हीच की जोपर्यंत तुम्ही या दरवाज्यासमोर येत नाही तोपर्यंत तुम्हाला अंदाजही नाही लागत की ते असा दरवाजाही आहे. महाराजांच्या स्थापत्यकलेचा हा चतुर नमुना. लाकडी बांधकामाचे शिल्लक अवशेष मी फक्त विजयदुर्गावरच पाहिले आहेत. दरवाज्यातून आत किल्ल्यात प्रवेश करताच समोर तोफा दृष्टीस पडतात. त्यानंतर पुढे मग आपण खलबतखान्यात प्रवेश करतो. महत्वाची खलबते इथे आखली जायची. कित्येक महत्वाच्या मोहिमांचा रूपरेषेचा हा साक्षीदार. खलबतखान्यातून निघून पुढे पायऱ्या चढून आपण पोहोचतो ध्वजस्तंभापाशी. येथील प्रत्येक वास्तू अवशेष रूपाने शिल्लक असली तरी फार सुंदर आहे. कल्पना शक्तीला भूतकाळात घेऊन जाऊ तर किल्ल्याची श्रीमंती थक्क करते. महाराजांनी आदिलशाहीकडून किल्ला ताब्यात घेतल्यानंतर 5 एकर परिसरात मर्यादित असलेला किल्ला 17 एकर परिसरात वाढवला. तेहेरी तटबंदी बांधून किल्ला अभेद्य बनवला. 27 भक्कम बुरुज बनवलेत. त्यातले 3 बुरुज तर 3 मजली आहेत. तटबंदीवरून किल्ल्याची प्रदक्षिणा घालायला 1.5 ते 2 तास लागतात. या दरम्यान कित्येक पडक्या वास्तू इतिहासाची साक्ष देतात. किल्ल्याच्या बहुतांश भागाची निर्मिती शिवकाळात झाली. 11व्या शतकात कोल्हापूरचा शिला राजा भोज याने हा किल्ला बांधल्याची सर्वप्रथम नोंद आढळते. पुढच्या काळात यादव, विजयनगर, बहामन आदिलशाहीतील राज्यकर्त्यांनी ते राज्य केले. आरमाराची ताकद, येथील बंदरातून होणारा व्यापार याची खरी दूरदृष्टी मात्र शिवरायांकडे होती. म्हणून आरमारातील प्रमुख ठाणे म्हणून या किल्ल्याने कीर्ती गाजवली. तटबंदीवरून फिरत असताना ना बऱ्याच ठिकाणी एक गोष्ट दिसते ती अशी. तर हे काय आहे? तर हे त्यावेळेचे शौचालय आहेत. म्हणजे त्यावेळेचे जे पहारेकरी होते तर त्यांच्यासाठीची ही सोय. तर इथे असा म्हणजे असा हा खाली असा पाईपसारखंच म्हणू शकतो आपण. असं खालीपर्यंत गेलेलं असतं म्हणजे इथून जर शौच केला तर तो डायरेक्ट असा किल्ल्याच्या खाली निघून जातो. तर अशी ही सोय असायची. आणि पाण्याचा साठा करण्यासाठी पण काही ठिकाणी असे ड्रोन दिसतात ज्यामध्ये पाणी ठेवलं जात असेल. तर अजूनही तटबंदीला ना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशा भेगा दिसतात. मोस्टली बऱ्याच किल्ल्यांवर हे असतंच असतं. तर हे काय, याला जंग्या बोलतात. म्हणजे जर पाहिलं तर तुम्ही हा खालून असा ओपन दिसेल. जर शत्रूने लगट केली तटबंदीला तर इथून तीर मारता आले पाहिजेत किंवा गरम तेल करून ओतायचेत. असे काय उपाय त्यासाठी केले जायचे जेणेकरून शत्रू तटबंदीच्या जवळ नाही आला पाहिजे. आणि हे आपल्याला तटबंदीला बऱ्याच ठिकाणी अशा या जंग्या दिसत आहेत.
विजयदुर्ग फिरत असताना ज्यावेळी आपण ही शिवकाळात झालेली कामं पाहतो, हा किल्ला पाहतो, त्यावेळी हा किल्ला आपल्याला अद्वितीय वाटतो. तर थोडंसं थांबा, किल्ला एवढाच नाही आहे. 1989 आसपास किल्ल्याबाहेर समुद्रात 100 ते 150 मीटर आत समुद्रात 2 ते 3 मीटर पाण्याखाली एका भिंतीचा शोध लागला. ही भिंत एक तटबंदी आहे आणि ती 300 वर्ष जुनी आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. म्हणजे असू शकतं की ही भिंत शिवकाळातच बांधली गेली असावी. तर या भिंतीचा उपयोग काय? एक प्राथमिक अंदाज आपण लावू शकतो की समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्यांचा फोर्स कमी करणं, जेणेकरून किल्ल्याची क्षती नाही होणार, हा प्राथमिक अंदाज आहे. पण काही पत्रं सापडलीत, पोर्तुगीज पत्र, ब्रिटिश पत्र, आणि त्यामध्ये या नोंदी आहेत की शत्रूंची ज्यावेळी या किल्ल्यावर हल्ले झालेत त्यावेळी या तटबंदीची ठोकर लागून शत्रूंच्या काही बोटी इथे बुडाल्या गेल्यात. क्लॉकवाईज पूर्ण तटबंदी फिरून आपण जेव्हा पुन्हा मुख्य दरवाजापाशी येतो तेव्हा तटबंदीवरून खाली येऊन हा भुयारी मार्ग पाहू शकतो जो खूपलडा नावाच्या किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर घेऊन जातो. भुयारी मार्गातून परत बाहेर आल्यावर आपण हे बाजूला असलेले दारूची कोठार पाहू शकतो. एक भुयार पाहिलं आपण बुरुजावर निघतं, अजून एक भुयार आहे इथे इथे. तर हे भुयार पाहू आपण की हे भुयार कुठे निघतं. या चोरवाटेने पुन्हा मागे येऊन दारू कोठारासमोर असलेली ही सदर पाहू शकतो. ही किल्ल्यावरची सर्वात जुनी वास्तू म्हणजे शिलाहार काळातील आहे आणि नवल म्हणजे अजूनही येथील अवशेष बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. सदर पाहून झाल्यानंतर आपण किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागात पोहोचतो जिथे आपल्याला हे मंदिर पाहता येते. मंदिराच्या मागे दिसणारी ही वास्तू वरच्या भागात नंतरच्या काळातील शासकीय विश्रामगृह होते तर खाली आधीचे धान्य कोठार होते. आणि या वास्तूच्या बाजूलाच भली मोठी पाण्याची टाकी पाहता येते जी आजच्या घडीला मात्र कोरडी आहे. हेलियम वायूचा शोध कुठे लागला माहिती आहे? विजयदुर्गावर. त्याबद्दलचीच ही माहिती वाचून दाखवतो मी. 18 ऑगस्ट 1868 या दिवशी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॉकियर यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर याच ठिकाणी ओटे बांधून त्यावर दुर्बीण ठेवली आणि सूर्याचा वेध घेतला. ग्रहण काळ सकाळी 8:21 सुरू झाला. 9:24 ते 9:32 या काळात सूर्यग्रहण होते. सर लॉकियर यांनी स्पेक्ट्रोग्राफरवर 587.49 नॅनोमीटर लहर लांबी असलेली एक पिवळ्या रंगाची रेषा दिसली. या रेषेचा स्रोत सूर्याचा तप्त वातावरणातील एका नवीन मूलद्रव्यापैकी असला पाहिजे असा निष्कर्ष त्याने काढला आणि त्यास नाव दिले हेलियम. पुढे 25 वर्षांनी विल्यम रामसे यांनी हेलियमच्या शोधावर शिक्कामोर्तब केले. यामुळे किल्ले विजयदुर्गला हेलियमचे पाळणाघर असेही म्हणतात. तर ज्या ओट्यांवर दुर्बीण ठेवून हेलियमचा शोध घेण्यात आला तो ओटा साहेबाचे ओटे म्हणून प्रसिद्ध झाला. 2005 विजयदुर्ग अष्टशताब्दी वर्ष महोत्सवानंतर विजयदुर्ग येथे जन्म झालेल्या आणि कोल्हापूर स्थित काही चंद्रकांत मुरलीधर परोळेकर यांच्या प्रयत्नातून हेलियम डे दरवर्षी 18 ऑगस्ट रोजी मोठ्या दिमाखात साजरा होतो. विजयदुर्ग आपल्या नावाप्रमाणे कायम सरस राहिला. अभेद्य होता, अजिंक्य होता, मराठी साम्राज्यातला तो एक मानाचा तुरा होता. त्यामुळे ज्यावेळी आपण कोकणात येतो
त्यावेळी हा किल्ला नक्कीच इथे येऊन पाहायला पाहिजे. अजून काय पाहता येईल आपल्याला ज्यावेळी आपण इथे येतो त्यावेळी? गिरे नावाचं इथे एक परिसर आहे आणि आपण म्हणू शकतो की किल्ल्याचं आधीचं नाव गिरिया होतं, ते यामुळेच की इथे गिरे नावाचा हा परिसर आहे. तर या गिरे गावामध्ये या परिसरामध्ये आपल्याला एक रामेश्वराचं फार सुंदर मंदिर पाहता येतं. तर किल्ल्यासोबत आपण ते मंदिरही पाहू शकतो आणि आपले या व्हिडिओत आपण ते मंदिरही दाखवत आहोत. मंदिराची सुंदर प्रवेश कमान दुरूनच आपले ध्यान आकर्षित करते. विजयदुर्गाच्या अलीकडे एक 2.5 किलोमीटरवर रामेश्वराचं मंदिर आहे. जर तुम्ही विजयदुर्गला येत असाल ना, तर तुम्ही हे मंदिरही अवश्य पाहिलं पाहिजे. कारण हे पहा, मगाशी आपण ना विमलेश्वराचं डोंगरात खोदलेलं मंदिर पाहिलं आणि हा जो रामेश्वर मंदिराला जाणारा रस्ता आहे हाही असाच डोंगरात डोंगर खोदून बनवलेला आहे. या प्रवेशद्वारावर असलेली मोठी घंटा मंदिराला पेशवे सरदार आनंदराव धोळप यांनी अर्पण केलेली. मंदिराची फरसबंदी आणि तटबंदी कान्होजी आंग्रे यांचे पुत्र संभाजी आंग्रे यांनी केलेली. संभाजी आंग्रेंची समाधीही याच परिसरात आहे. कोकणी धाटणीचे हे मंदिर लक्षात राहते ते सडा फोडून केलेली वाट, येथील दगडी दीपस्तंभ, मंदिरातील लाकडी बांधकाम व ऐतिहासिक भित्तीचित्रांमुळे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकर भेटू. जय शिवराय.